शिवसेना आणि टोकरे फाउंडेशन आयोजित माननीय सुरेशदादा टोकरे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आदिवासी सामूहिक विवाह सोहळा आणि रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष चषक 2018 या सोहळ्यासाठी उपस्थित राहणारे केंद्रीय उद्योग मंत्री तथा शिवसेना नेते माननीय आमदार अनंत गीते साहेब, बांधकाम मंत्री तथा शिवसेना नेते माननीय आमदार एकनाथजी शिंदे, खासदार माननीय श्रीरंग अप्पा बारणे यांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे आणि टोकरे फाउंडेशन। अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। झाले गेले विसरून शिवसेना आणि भाजप पुन्हा लोकसभा एकत्र लढण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले। परंतु या युतीच्या पुनर्बांधणीचा पुरता आनंद भाजप नेत्यांनी साजरा करण्याच्या आतच शिवसेनेने घुमजाव केले आहे। शहांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला असला तरी शिवसेना स्वतंत्र लढण्यावर ठाम असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले। त्यामुळे रात गई बात गई अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। अमित शहा यांचा अजेंडा काय आहे याची आम्हाला कल्पना आहे, मात्र शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केला आहे। एका पक्षाचा ठराव दुसरा पक्ष ठरवू शकत नाही आणि त्यात आता कोणताही बदल होणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे। अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आणि तब्बल 2 तास बंद दाराआड खलबते झाल्यानंतरही शिवसेनेच्या नेत्यांकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया असल्याने ती महत्वाची मानली जात आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी रात्री मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। ही भेट तब्बल 2 तास 20 मिनिटे चालली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते। या बैठकीदरम्यान अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराआडही बराच वेळ चर्चा झाल्याचे सांगण्यात आले। मात्र या दोन बड्या नेत्यांच्या बैठकीनंतर शिवसेना आणि भाजपने फारसे बोलणे टाळले होते। दरम्यान संजय राऊत यांच्या आगामी निवडणूक शिवसेना स्वबळावरच लढेल या वक्तव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की अमित शहा उद्धव ठाकरे यांची भेट अतिशय सकारात्मक झाली, मात्र ही भेट फक्त युतीसाठी नव्हती। केंद्रातील मोदी सरकारला 4 वर्षे पूर्ण झाल्याने या सरकारच्या कामगिरीची माहिती देणे आणि त्यात शिवसेनेने सहकार्य केले याबाबत त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट होती। होय, या बैठकीत राजकीय चर्चा झाली आणि दोन्ही पक्षांनी एकत्र आले पाहिजे अशी भूमिका भाजपने मांडली, मात्र दोन पक्षांची युती ही एका बाजूने नव्हे तर दोन्ही बाजूने होते। आमचा समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न राहील आणि यापुढेही करू असे सांगत शिवसेनेशी युतीसाठी भाजप आग्रही राहील असे सांगितले। एकूणच संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील तपशिलाबाबतचा सस्पेन्स अधिक वाढला आहे। ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा। बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।